बोरगाव नगरपंचायतीचा 97 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. वर्षभरामध्ये शहराचा संपूर्ण विकास होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डंबळ यांनी दिली. बोरगाव नगरपंचायतीचा 2018-19 सालातील 97 लाख 300 रुपयांचा अर्थसंकल्प नगरपंचायतीच्या बैठकीत सादर करण्यात आला. वर्षभरामध्ये शहराचा संपूर्ण विकास होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डंबळ यांनी दिली. नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पाला सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली. नगराध्यक्षा शोभा गोरवाडे यांनी सर्वांच्या सहकार्याने बोरगाव शहराचा विकास साधणार असल्याचे सांगितले. नगरसेवक जीवनदर पाटील यांनी उत्तम पाटील यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री रमेश जारकीहोळी व खासदार प्रकाश हुकेरी यांच्यामुळे शहराच्या विकासासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. मुख्याधिकारी जी बी डंबळ म्हणाले, SFC मुक्त निधीतून 2,05,20,000 रुपयांचे संकलन होणार आहे. पाणी कर, घर फाळा, नळ जोडणी, 14वा वित्त आयोग, SFC विशेष अनुदान, दुष्काळ निधी, अपंग कल्याण निधी, मागासवर्गीय कल्याण निधी असे 7,97,00,000 रुपये निधी मिळणार असल्याचे सांगितले. ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಮೌಂಟೇನ್ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಿರು ಈಗ ಲಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಲೆಕ್ಕ ಪ್ರಕಾರ ಜಯಪಾಲ್ ಹೇಳಿದ ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ 3 ಮಂದಿ ರೆಗ್ಯುಲರ್ ಇದ್ದ. ಈಗ ಹೆಂಗಿಲ್ಲಕ್ಕೆ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಫೈನಾನ್ಸ್ ಬಜೆಟ್ ಮಾಡ್ತಾರ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದ ಇಷ್ಟು ನಮಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಬರ್ತೈತಿ, ಇದನ್ನ ಇಕ್ವಿಟಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡೋದ, ಇಷ್ಟು ನಮಗೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಉತ್ಪನ್ನ ಬರ್ತೈತಿ ಅದನ್ನ ಇಕ್ವಿಟಿ ಮಾಡೋದ, ಈ ರೀತಿ ಇವು ಕೆಲಸಗಳೆಲ್ಲ ಮುಂದಿಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅಂದಾಜ್ ಪತ್ರಿಕೆ ರಾಜ್ಗೋಡ ಪೈಗಳು ಅದು ಕೂಡ ಪೈಗಳು ಪಾಟೀಲ್ 56,800 ಸಾಗರ್ ವಿಜಯ್ ಸಿಂಗೆ 11,800 ಜಮೀರ್ ಇಸಾಕ್ ನದಾಮ್ 6,800 ಆಮೇಲೆ ಗೋಪಾಲ ಅಮ್ಮ ಸಾವಂತ್ಗೆ 21,150 ವಿದ್ಯಾಧರಮ್ಮ ಅಮ್ಮನವರು 89,179 ಆಮೇಲೆ ರಾಜ್ಕುಮಾರನಪ್ಪ ಮಳಿಗೆ 85,150 ಅಮ್ಮಪ್ಪ ಸತ್ಯಪ್ಪ ಅಪ್ಪ ಸತ್ಯಪ್ಪ ಅಮ್ಮನವರು 23,150 ನೇತಾಜಿ ಮುಂದು ಮಹಾಜನ್ 13,350 ಆಮೇಲೆ ಸುರೇಶ್ ಕಲ್ಲಪ್ಪ ಇಂಟಿ 43,000 यावेळी उपनगराध्यक्ष वसंत महाजन, नगरसेवक अभय मगदूम, प्रदीप माळी, जयवंत पाटील, बाहुबली सोबाने, शिवानंद राजमाने, अण्णा पाटील, मानिक कुंभार, बाबासो चौगुले, सुजाता पाटील यांच्यासह मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.